विश्वासाची व गुणवत्तेची परंपरा जोपासणारे दर्जेदार अद्यावत आणि भरपूर व्हरायटीज असलेल्या टाइल्सचे भव्य दालन मयूर टाइल्स। आमच्याकडे कडप्पा ग्रेनाइट, मार्बोनेट, स्पार्टेक्स, ग्लेस टाइल्स सर्व स्टाइल्स मध्ये उपलब्ध आहेत। तसेच सॅनिटरी वेअर, सिनेटेक्स टॅकी, प्लम्बिंग मटेरियल, PVC, मयूर बंब, CP फिटिंग, पेविंग ब्लॉक, मयूर वॉटर टँक, स्टील, सिमेंटचे होलसेल व रिटेल विक्रेते। तुमच्या घराला सुंदर व परिपूर्ण करण्यासाठी आजच संपर्क करा। प्रत्येक घराशी व घरातल्या प्रत्येकाशी नातं जोडणारं टाइल्सचे भव्य दालन मयूर टाइल्स। आमचा पत्ता कराड रोड, विटा। अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करू। विटा परिसरात दररोज घडणाऱ्या अपघात प्रकरणावरून शंकर मोहिते आक्रमक। विटा शहर व परिसरात दररोज घडत असलेल्या अपघात प्रकरणी सामाजिक कार्यकर्ते शंकर मोहिते यांनी आक्रमक भूमिका घेत तहसील व पोलीस प्रशासनाला निवेदन दिले आहे। या प्रकरणी पोलीस व तहसील प्रशासनाने आगामी काळात अपघात टाळण्यासाठी योग्य ती भूमिका न घेतल्यास, तसेच या अपघातात एखादा व्यक्ती मरण पावल्यास त्याबद्दल अधिकाऱ्यांना जबाबदार धरून त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करू, असा इशारा त्यांनी यावेळी बोलताना दिला आहे। गेल्या 15-20 दिवसापासून खानापूर तालुक्यामध्ये जी अपघातांची मालिका सुरू आहे, या मालिकेच्या विषयात आम्ही गेले 15-20 दिवस झाले वेळोवेळी सर्व अधिकाऱ्यांना सूचना करत होतो की हे अपघात टाळण्यासाठी किंवा अपघात कमी करण्यासाठी आपण प्रयत्न करावेत, परंतु या आमच्या सूचनेकडे कोणत्याही अधिकाऱ्यांनी लक्ष दिलेलं नाही। त्यामुळं आज आम्ही सर्व सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या मंडळींनी असं ठरवलं की आज निवेदन द्यायचं आणि विट्यामध्ये जे काही अपघाताचं प्रमाण वाढलेलं, त्याला काही जी काही कारणं आहेत, त्यातील प्रमुख कारण म्हणजे विट्यामध्ये आपल्या सर्व रस्ते चांगले झालेले आहेत। विटा परिसरामध्ये विट्यातून बाहेर जाणारे किंवा विट्याला जोडणारे, तर या रस्त्यांना जे रबलिंग पट्टी, स्पीड ब्रेकर आपण करू शकत नाही नॅशनल हायवेवरती, त्यामुळं या रस्त्यावरती रबलिंग पट्टे जे खडखड खडखड वाजत जातात आणि वाईट दिसतात, त्यामुळं अपघात होण्याचं फार प्रमाण कमी होतं। लोकांना लक्षात येतं की इथं पुढं काहीतरी शाळा आहे किंवा गर्दीचं ठिकाण आहे, तर ही अतिशय आमची प्रमुख मागणी आहे। विट्यामध्ये प्रत्येक प्रमुख मार्गावरती शैक्षणिक संस्था आहेत, मग मायनी रोड असेल, कराड रोड असेल, खानापूर रोड असेल, सर्व रस्त्यावरती शैक्षणिक संस्था आहेत आणि या ठिकाणी शिक्षकांची तसेच विद्यार्थ्यांची फार मोठी वर्दळ असते आणि या वर्दळीतून एखादा अनुचित प्रकार घडण्याची शक्यता दाट आहे। आम्ही वेळोवेळी यांना विनंती करून देखील हे जर असं दुर्लक्ष करणार असतील, तर येणाऱ्या काळामध्ये जर अपघात झाला आणि त्यामध्ये दुर्दैवी घटना घडली, एखादा मयत झाला, तर त्या मयताच्या घरातला एखादा व्यक्ती घेऊन आम्ही या अधिकाऱ्यांच्या वरती आम्ही सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया आम्ही येणाऱ्या काळात आम्ही राबवणार आहे। हे मी आपल्या माध्यमातून ह्या सर्व अधिकारी वर्गांना आज नमूद करून सांगतोय की आपण येणाऱ्या काळामध्ये तरी कमीत कमी आमची ही मागणी गांभीर्याने घेऊन येणाऱ्या काळामध्ये 15-20 दिवसामध्ये याच्यावर कार्यवाही करावी आणि अन्यथा जर एखादा वाईट घटना घडली तर सर्वस्वी आपणाला जबाबदार धरून आम्ही आपल्यावरती कोर्टात जाऊन सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करू। त्यामुळं आपण या सर्व गोष्टींची दखल घ्यावी। तसेच या जानेवारीमध्ये संपूर्ण देशामध्ये राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह राबवला जातो, परंतु आपल्या विटा शहरामध्ये किंवा खानापूर तालुक्यामध्ये असा कोणताही सप्ताह कुठं काय साजरा केलेला दिसत नाही किंवा लोकांचं प्रबोधन करायचं कुठंही काही काम दिसत नाही। तर माझं पोलीस प्रशासनाला देखील आव्हान आहे की वाहतुकीची शिस्त लावावी आणि लोकांचं प्रबोधन करावं, त्या जेणेकरून अपघाताचं प्रमाण कमी होईल। आमची तर अशी विनंती आहे की आपल्या भागामध्ये अपघात होऊन एखाद्याची जीवितहानी झालीच नाही पाहिजे, परंतु कमीत कमी आपण त्यावरती काहीतरी काम करून ते अपघाताचं प्रमाण कमी करण्यासाठी तरी कमीत कमी काम करावं, आपली सेवा समजून सोडून द्या, एक सामाजिक मानदिलकी की तरी आपण सगळी जपली पाहिजे। त्यामुळं मी आपणा सर्वांना पुन्हा एकदा आपल्या पत्रकारांच्या माध्यमातून मी सर्व अधिकाऱ्यांना पुन्हा एकदा आवाहन करतोय, आम्ही जी मागणी केलेली आहे ती सर्वसामान्य लोकांची मागणी आहे। गेल्या 15-20 दिवसामध्ये रोज 2-3 अपघातांची मालिका जी चालू आहे, ही मालिका खंडित करण्यासाठी जर आपण येणाऱ्या 8-15 दिवसामध्ये जर कार्यवाही नाही केली, तर मग आम्ही आमच्या स्टाईलनं आंदोलन तर करूच करू, अन्यथा आम्ही तुम्हाला कोर्टात देखील खेचणार आहोत।